महाविकास आघाडीनं राज्यातल्या नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या अध्यक्षांची निवड ही सभासदातून करण्याचा निर्णय घेतलेला होता. मात्र महाविकास आघाडीचं सरकार जाताच शिंदे आणि फडणवीस सरकारनं हा निर्णय फिरवला असून आता नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडल्या जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यपालांच्या स्वाक्षरीनं दिनांक 14 जुलै रोजी हा अध्यादेश जारी करण्यात आला आहे. या अध्यादेशामध्ये विशेष करून नगरपरिषदेच्या व नगरपंचायतीच्या अध्यक्षाचा व उपाध्यक्षाचा कालावधी 5 वर्षाचा करण्यात आला आहे. त्याचबरोबर थेट जनतेतून निवडून आलेल्या अध्यक्षाला काढून टाकण्याची व त्याच्या निवडणुकीच्या तारखेपासून 2.5 वर्षाच्या कालावधीत अविश्वास ठराव पाठवला जाणार नाही अशी देखील तरतूद करण्यात आली आहे. पाहूया सविस्तर काय अध्यादेश काढला आहे तो. महाराष्ट्र नगरपरिषदा नगरपंचायती व औद्योगिक नागरी दुसरी सुधारणा अधिनियम 2020 यांच्या प्रारंभानंतर महाराष्ट्र नगरपरिषदा नगरपंचायती व औद्योगिक नागरी सहकारी अधिनियम 1965 खालील नगरपरिषदांचे व नगरपंचायतीचे अध्यक्ष नगरपरिषदांच्या व नगरपंचायतींच्या निवडून आलेल्या परिषद सदस्यांकडून निवडून दिले जातात. त्यांचा पदावधी त्यांच्या निवडणुकांच्या दिनांकापासून 2.5 वर्ष इतका आहे. मोठ्या संख्येतील नगरपरिषदांच्या व नगरपंचायतीच्या निवडणुका नियोजित आहेत आणि नजीकच्या काळात त्या होण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीचा आढावा घेतल्यानंतर आणि नगरपरिषदांचे व नगरपंचायतीचे आणि उक्त पीठासीन प्राधिकाऱ्यांच्या पदांचं कामकाज सुरळीतपणे चालण्याच्या दृष्टीनं उक्त अधिनियमाच्या तरतुदींमध्ये पुढील प्रमाणे सुयोग्य सुधारणा करणे इष्ट वाटते. 1. नगरपरिषदांच्या व नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी ज्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट आहेत अशा व्यक्तींद्वारे नगरपरिषदांच्या व नगरपंचायतीच्या अध्यक्षाची थेट निवड करण्यात येईल अशी तरतूद करणे. 2. नगरपरिषदेच्या व नगरपंचायतीच्या अध्यक्षाचा व उपाध्यक्षाचा कालावधी 5 वर्षाचा असेल अशी तरतूद करणे. 3. थेट निवडून आलेल्या अध्यक्षाला काढून टाकण्याची मागणी त्याच्या निवडणुकीच्या तारखेपासून 2.5 वर्षाच्या कालावधीत जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवली जाणार नाही अशी तरतूद करणं. आणि 4. आवश्यक असलेल्या इतर परिणामस्वरूप सुधारणा करणे. राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाचं अधिवेशन सध्या चालू नाही आणि उपरोक्त प्रयोजनांसाठी महाराष्ट्र नगरपरिषदा नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम 1965 यात आणखी सुधारणा करण्यासाठी महाराष्ट्राच्या राज्यपालांनी तात्काळ कार्यवाही करणं जी मुळं आवश्यक व्हावं अशी परिस्थिती अस्तित्वात असल्याबद्दल त्याची खात्री पडली आहे म्हणून हा आदेश प्रख्यापित करण्यात आला आहे. या अध्यादेशावर महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या आदेशानुसार शासनाच्या प्रधान सचिव सोनिया शेट्टी यांनी हा अध्यादेश जारी केला आहे.